युरोप हिमालयाच्या कुशीतून हजारो किलोमीटर वरून आलेल्या भुरड्या पक्ष्यांचा थवा सोलापूरकरांना एक अनोखे आणि विलोभनीय दृश्य दिसून येत आहे ग्रामदैव श्री सिद्धे रामेश्वराची यात्रा सुरू झाली आहे या सिद्धेश्वर मंदिर परिसरात हे दृश्य आकर्षित करीत आहे हजारोच्या संख्येने आकाश विहंग करताना अवकाशात वेगवेगळी कसरत करत विविध आकारांचा अभास निर्माण करणारे भुरड्या पक्षी दिसून येत आहे हे पक्षी सोलापूरकरांचं विलोभनीय मनोरंजन करीत आहे सोलापुरात हुरडा हंगाम सुरू आहे हुरडा खायला हजारो मैलचा प्रवास करून भुरड्या पक्ष्यांचे थवे सोलापुरात दाखल झाले आहे युरोप हिमालयाच्या कुशीतून पाच ते दहा हजार समूह संख्येने येत असतात सोलापुरातील द्राक्ष किंवा इतर पिकांना खाण्यासाठी भुरडा पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतो श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात भुरड्या पक्ष्यांचा किलबिलाट पाहायला मिळत आहे विलक्षण देखावा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी सोलापूरकर सायंकाळी मंदिर परिसरात गर्दी करीत आहे भुरड्या पक्ष्यांची बोलीभाषेत नावे आहे इंग्रजीत रोजी स्ट्रेलिंग बर्ड म्हणतात हे पक्षी स्थलांतरित असून हे थेट हिमालय युरोपात दिसून येतात नमस्कार मी डॉक्टर अरविंद कुंभार पक्षी अभ्यासक सध्या सोलापूर शहरातील श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरामध्ये हजारोंच्या संख्येनं येऊन दाखल झालेल्या स्थलांतरित पक्ष्याबद्दल मी थोडी माहिती देणार आहे इथं जे पक्षी थव्यानं आलेले आहेत त्यांना मराठीत भोरड्या पक्षी असे म्हणतात इंग्रजीत रोजी स्टर्लिंग किंवा रोजी पॅस्टर असे म्हणतात हे पक्षी मध्य एशिया किंवा युरोप या देशातून आपल्याकडे रब्बीच्या हंगामात हुरडा खायला येतात ज्वारी पिकवणाऱ्या क्षेत्रामध्ये हे पक्षी येतात सध्या ज्वारी पीक कमी झालेलं आहे आपल्या भागातील आणि ज्वारीच्या ठिकाणी आता सध्याचे शेतकरी द्राक्ष पीक येतात आणि द्राक्ष पिकावर हे सध्या गल्ल मारतात म्हणून द्राक्ष बागायतदार आपल्या बागांना जाळीनं झाकून येतात ह्या पक्षाबद्दल अधिक सांगायचं जर झालं तर हे स्थलांतरित पक्षी आहेत आणि थव्या थव्यानं हिमालय ओलांडून आपल्या ह्या भागात येतात एकदा इथं आली की दिवसभर चरायला जातात दिवसभर चरून झाल्यानंतर पाच हजार दहा हजारच्या ग्रुपनं ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच जिथं पाणी असेल पाण्याजवळ असे मोठे वृक्ष असतील त्या ठिकाणी येऊन ते मुक्कामाला येतात आणि सर्वत्र येण्याचं टायमिंग एकत्र असणार आहे या एक टाईमच असणार आहे परफेक्ट टाईमला ते हे पक्षी एकत्र येतात झाडावर विसवण्याअगोदर ते पक्षी आकाशात एक विशिष्ट कसरत करतात त्याला आपण नृत्य किंवा नवांगणातील कसरत असं म्हणू शकतो बायोलॉजिकल फिनॉमेनॉन याला जे म्हणतात ते आपल्या बायोलॉजिकल फिनॉमिनला बायोएनसी असे म्हणतात ह्या नवांगणातील कसरतीमुळे हे पक्षी ऊर्जित होतात असे सांगितलं जातं आणि एक नृत्य किंवा कसरत झाल्यानंतर झाडावर विसावतात झाडावर बसल्यानंतर एक पाच मिनटं जोरजोरात चिवचिवाट करतात जेणेकरून ते संवाद साधत असतील दिवसभर काय झालं काय नाही वगैरे आणि रात्री झोपी जातात सकाळी पहाटे परत जागे होऊन चिवचिवाट करत बाहेर पडतात आणि नभांगणात गेल्यानंतर परत एकदा कसरत करून सर्व दिशांना पसरून जातात दिवसभर हे परत परत पक्षी चढून संध्याकाळी येतात सोलापूर जिल्ह्यात विशेष करून माळशिस तालुक्यात माळीनगर कारखाना परिसर सदाशिवनगर कारखाना परिसर अकलूच्या शंकरनगर परिसर उघडेवाडीजवळच्या एका तलावाच्या काठावर निमगावच्या तलावाच्या काठावर त्यानंतर पंढरपूरच्या यमआय परिसरामध्ये तसेच मंगळवेळ्याच्या तहसील कार्यालयावर या पक्षांच्या मुक्काम नेहमी पाहायला मिळतं मुक्कामाच्या या ठिकाणांना सारंगगार असेही म्हणतात आणि हे पक्षी ज्वारीचं सुखी संपल्यानंतर परत आपल्या मूळस्थानी परत जातात धन्यवाद